Next topic of limit is limit at infinity. There are two simple formulas. Limit x tends to infinity 1 upon x is equal to 0. And limit x tends to infinity 1 upon x to the power n is equal to also 0. म्हणजे लिमिट एट इन्फिनिटी म्हणजे एक्स टेन्स टू किती असायला पाहिजे, 0 1 2 3 पासून असेल तर लिमिट एक्स टेन्स टू किती असेल इन्फिनिटी, म्हणजेच लिमिट ॲट इन्फिनिटी. आता जेव्हा एक्स ची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे अप्रोच करत असेल तेव्हा ती जी व्हॅल्यू आहे एक्स ची ती कुठे असायला पाहिजे, ऑलवेज इन डिनॉमिनेटर. तेव्हा त्याचं डायरेक्ट लिमिट आपण किती लिहू शकतो, 0. आता 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन म्हणजे 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स, प्रत्येकाची लिमिट किती असेल 0. सो 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू 0 एन टाइम्स राहील ते मल्टिप्लिकेशन, आणि म्हणून 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू हाऊ मेनी 0. अशा पद्धतीने सिम्पल दोन फॉर्म्युलाज आहे. लक्षात ठेवायचं काय आहे, डिनॉमिनेटरमध्ये तुमचा व्हेरिएबल असायला पाहिजे एक्स, तो जर न्यूमरेटरमध्ये असेल तर त्याला चेंज करायचा आणि कुठे आणून ठेवायचा डिनॉमिनेटरमध्ये, आणि लास्ट आन्सर काय लिहायचा 0, त्याच म्हणजे त्याची लिमिट किती लिहायची 0. व्हेरी सिम्पल टॉपिक. देर आर सम क्वेश्चन्स हिअर. फर्स्ट क्वेश्चन, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. ए एक्स प्लस बी अपॉन सी एक्स प्लस डी. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी ए एक्स प्लस बी अपॉन सी एक्स प्लस डी. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्हसाठी खूपदा हे क्वेश्चन विचारले जातात, त्याला सॉल्व कसं करता येईल, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. आता हायेस्ट पॉवर किती आहे, एक्स टू द पॉवर वन म्हणजे एक्सच, सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स. जो कुठला हायेस्ट पॉवर असेल एक्सचा त्या टर्मने डिवाइड करा. सो ए एक्स प्लस बी डिवाइडेड बाय एक्स अपॉन सी एक्स प्लस डी डिवाइडेड बाय एक्स. सो बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर डिवाइडेड बाय एक्स. नाउ लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्स एक्स कॅन्सल झाला म्हणजे इथे ए राहिला प्लस इथे बी अपॉन एक्स अपॉन इथे एक्स एक्स कॅन्सल होईल म्हणजे सी राहील प्लस डी अपॉन एक्स. इथे एक दोघांना डिस्ट्रीब्यूट करू, इथे एक दोघांना डिस्ट्रीब्यूट होईल. नाव अप्लाय लिमिट ए सिम्पल ॲज इट इज प्लस बी, आणि 1 अपॉन एक्सची लिमिट किती 0 अपॉन सी ॲज इट इज प्लस डी इंटू 1 अपॉन एक्सची लिमिट किती 0, म्हणजे आपल्याला लास्ट आन्सर काय मिळेल ए अपॉन सी. तर तो हायेस्ट पॉवर असेल, आता इथे हायेस्ट पॉवर किती आहे 1, व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर जो असेल त्याचा कोएफिशियंट हा इन्फिनाईट लिमिटचा किंवा लिमिट ॲट इन्फिनिटीचा आन्सर असतो. म्हणजे इथे ए एक्स प्लस बीचं लिमिट ए निघत आहे, सी एक्स प्लस डीचं लिमिट सी निघत आहे, सो ए बाय सी इज द आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 10x² + 5x + 3 डिवाइडेड बाय 5x² - 3x + 8. आता आपण जर इथे विचार केला तर इथे हायेस्ट हायेस्ट पॉवर असलेला व्हेरिएबल म्हणजे कोणता, इथे x² इथे हायेस्ट पॉवर किती आहे 2, तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर बोथ हॅव सेम हायेस्ट पॉवर दॅट इज 2, म्हणजेच आपल्याला कितीने डिवाइड करायचं आहे x² ने, म्हणजे ज्याचा हायेस्ट पॉवर असेल त्या टर्मने डिवाइड करून टाका. इथे x² हायेस्ट आहे म्हणून x² ने डिवाइड करा. 10/5 म्हणजे 2 आन्सर यायला पाहिजे. सो लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 10x² + 5x + 3 डिवाइडेड बाय x² अपॉन हियर 5x² - 3x + 8 दिस ऑल्सो डिवाइडेड बाय x². सो बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय x². नाउ डिस्ट्रीब्यूट दिस x² सो 10x² / x² दॅट इज 10, 5x / x² दॅट इज 5/x + 3 डिवाइडेड बाय x² होल डिवाइडेड बाय हियर सेम x² गेट कॅन्सल. सो 5 - 3x / x² मीन्स 3/x + 8/x². नाउ अप्लाय द लिमिट. सो लिमिट ऑफ 10 इज इक्वल टू 10 प्लस लिमिट ऑफ 5 × 1/x मीन्स 5 × लिमिट ॲट इन्फिनिटी लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी ऑफ 1/x दॅट इज 0 प्लस 3 × अगेन 1/x² लिमिट 0 5 - 3 1/x लिमिट 0 प्लस 8 1/x² लिमिट 0, म्हणजे लास्ट आन्सर काय मिळेल आपल्याला 10/5 दॅट इज 2. सो अगेन व्हेरी सिम्पल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी
अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस एक्स, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस एक्स. आता याचं लिमिट फाइंड आउट करायचं. आता जी गिव्हन टर्म आहे ती अंडर रूटच्या आतमध्ये, म्हणजे आपल्याला काय यूज करायला पाहिजे, अंडर रूटच्या आतमध्ये जर व्हेरिएबल असेल तर रॅशनलायझेशन. सो यूज रॅशनलायझेशन मेथड हियर. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस एक्स ही टर्म आहे, याला आपण मल्टीप्लाय करू कॉन्जुगेटने. कोणाच्या? न्यूमरेटरच्या. म्हणजे एक्स स्क्वेअर, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस एक्स आहे म्हणून प्लस एक्स, मल्टीप्लाय करतो म्हणून डिवाइड करायचं. सो मल्टीप्लाय अँड डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस एक्स, म्हणजे ही जी टर्म आहे याचा कॉन्जुगेट. फर्स्ट टर्म अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स, सेकंड टर्म एक्स, मध्ये मायनस आहे म्हणून प्लस घ्यायचं. न्यूमरेटर मल्टीप्लाय विथ न्यूमरेटर. सो ए मायनस बी इंटू ए प्लस बीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स, अंडर रूटच्या आतमध्ये त्याचा होल स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, मायनस एक्स स्क्वेअर होल डिवाइडेड बाय, इथे काय राहिलं, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस एक्स, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झिरो. सो रिमेनिंग एलिमेंट्स आर न्यूमरेटर कंटेन थ्री एक्स अँड डिनॉमिनेटर इज अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस एक्स. आता कशाने मल्टीप्लाय करायला पाहिजे, सॉरी कशाने डिवाईड करायला पाहिजे, थ्री एक्सला हायेस्ट पॉवर म्हणजे एक्सचा पॉवर वन म्हणजे एक्स, म्हणून एक्सने आपण डिवाइड करू. सो लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी थ्री एक्स अपॉन एक्स डिवाइडेड बाय, या दोन्ही टर्मला एक्सने डिवाइड करा. सो अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स अपॉन एक्स प्लस एक्स अपॉन एक्स, इच अँड एव्हरी एलिमेंट डिवाइडेड बाय एक्स. इथे हा एक्स कॅन्सल होऊन जाईल, इथे हा एक्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे राहील वन. सो लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी थ्री अपॉन हा प्लस वन हा इथे लिहितो मी. आता राहिला अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स अपॉन एक्स. आता हा जो एक्स आहे हा आपण अंडर रूटच्या आतमध्ये जर घेऊन गेलो तर काय आहे, एक्स स्क्वेअर, म्हणजे हा असेल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स अपॉन एक्स स्क्वेअर, कारण अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच किती, एक्स. त्याच्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी थ्री डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे वन प्लस थ्री एक्स अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर हा दोघांना देईल. सो थ्री एक्स अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज थ्री डिवाइडेड बाय एक्स प्लस वन. आता डिनॉमिनेटरमध्ये एक्स आला आहे त्याच्यामुळे आता लिमिट अप्लाय करा. सो थ्री डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ वन प्लस थ्री अपॉन एक्स, म्हणजे थ्री इंटू वन अपॉन एक्सची लिमिट झिरो प्लस वन ॲज इट इज. आता थ्री इंटू झिरो झिरो, वन प्लस झिरो वन, अंडर रूट ऑफ वन म्हणजे वनच. सो द आन्सर इज थ्री डिवाइडेड बाय वन प्लस वन म्हणजेच थ्री डिवाइडेड बाय टू इज द आन्सर. तर अशा पद्धतीनं हा लिमिट ऑफ इन्फिनिटी संपतो. सो एक्सरसाइज 7.7 इज युअर होमवर्क. त्याच्यानंतर मिसलेनियस एक्सरसाइज 7 हे सुद्धा सोडून घ्यायचं. सो इन दिस वे कम्प्लीट लिमिट द एक्सरसाइज आणि मिसलेनियस एक्सरसाइज दोन्ही सॉल्व करणे.